चला तीस झाले. 50 किलो घेतलेस डायरेक्ट मस्त एकदम. हॅलो गुड मॉर्निंग. तर तुम्हाला वाटत असेल की एवढे कांदे आणले कुठून आणि गाडी वगैरे आलेली, तर आमच्याकडे ना दरवर्षी सिन्नरहून नाशिकहून ना गाड्या मागवल्या जातात. आमच्या इथे एक राहतात भाऊ, ते त्यांच्या गावाहून गाड्या मागवतात आणि आजची गाडी जी आहे ना ती सिन्नरहून आलेली होती आणि खूप छान मस्त असे सुटलेले कांदे जसे असतात ना तसे मस्त ड्राय कांदे आहेत ते आणलेले आहेत. थोड्या वेळाने दाखवले तुम्हाला मी बाहेर आहे गोण. अजून मी आत घेतली पण नाही आणि मला खरं तर घ्यायचं होतं फक्त 25 किलो पण घेतले 30 किलो. कारण कसं 50-50 किलोच्या गोण्या होत्या आणि त्या गोण्यांमधून मग कोणतरी आपल्याला पार्टनर मिळाला तर आपण ते डिस्ट्रीब्युट करून घेऊ शकतो. मग सगळेजण 25-25 किलो घेणारे जोडी जोडीने उभे होते आणि मी एकटीच होती. तर म्हटलं त्याच्यानंतर करायचं काय, मग त्याच्यानंतर ना दोघी जणी आल्या त्यांनी मग थोडे थोडे घेतले. पण 30 किलो उरलेले तर म्हटलं चला 5 किलोनी काय फरक पडतो म्हणून मी 5 किलो एक्स्ट्रा घेतला. म्हणजे मी 30 किलो कांदे घेतले आणि छान मस्त मोठे पण कांदे आहेत, मिडियम साईजचे पण आहेत, असे मिक्समध्ये आहेत. तर दरवर्षी तर मी घेऊन ठेवते आणि गॅलरीमध्ये एवढी जागा नाही आहे की मी जास्त साठवणीचं असं काय ठेवू शकते म्हणून यावेळेला मी तरीसुद्धा गेल्या वर्षीपेक्षा जास्त घेतले. गेल्या वर्षी आय थिंक मी फक्त ना 10 किलो घेतलेले आणि 10 किलो ना बघता बघता संपतात. म्हणजे पावसाळा यायच्या आधीच माझे कांदे संपलेले आणि मग मी बाहेरून पुन्हा आणले. आणि आजचा कांदा जो आहे ना खूप छान रेटने मिळाला आम्हाला, फक्त 21 रुपये किलोने. खरं तर 25 रुपये त्यांनी सांगितलेले पण जी भाऊ आहेत ना त्यांनी मग काय त्यांना सांगितलं असेल, मग 21 रुपये केलेले. तर खूप छान मस्त कांदा मिळाला. त्या भाऊंचे खूप आभार की त्यांनी एवढं सगळं म्हणजे सोसायटीसाठी ते करतात, पुढाकार घेतात आणि सगळं असं एवढं जिम्मेदारीचं काम करतात. तर चला थँक्यू म्हणायचं त्यांना. आणि आता मी सुरुवात केलेली आहे इथे कामाला. तर आंघोळ करण्याच्या आधीच ना कपडे वगैरे जेवढे हाताने धुवायचे होते सगळे धुवून वगैरे झाले. कारण कालच रात्री मी उशिरा आली, कल्याणहून मी निघालेली 6 वाजता काहीतरी आणि घरी येऊन पोचायला मला 9:30 झाले. कारण ट्रेनला वगैरे पण भरपूर गर्दी होती, रिक्षाने आली तर रिक्षाला पण एवढा ट्रॅफिक होता की मला काल 1.25 तासापेक्षा जास्त लागला. तर त्यामुळे मग येईपर्यंत उशीर झाला. फक्त थोडासा भात नम्रताने भात लावला आणि डाळ केली आणि मी येताना थोडंसं चिमटण वगैरे आणलं यांच्यासाठी. कारण कसं की पूजेचं होतं तरी प्रसाद म्हणून सुद्धा असतं, मध्ये आणलेलं त्यांनी आणि नम्रताने वगैरे ते खाल्लं. माझा कालचा दिवस झाला पण आता इथे नाश्त्याला बनवायचं आहे. जे तांदूळ भिजत घालून मी वाटून ठेवलेलं होतं ना ते फ्रीजमध्येच होतं, तर आता त्याचं मी नाश्त्याला बनवायला घेणार आहे. तर विचार केला की थोडे उत्तपे बनवूया, कांदा वगैरे टाकून आणि मस्त नाश्ता करूया. त्याच्यानंतर मग दुपारचं जेवण करायला होईल. नाश्ता पुढभर झाला ना की जेवणाचं काही एवढं फिकर लागत नाही की असं वाटतं काही नंतर बनवूया. सो चलो मी आता स्टार्ट करते. आणि हो मी कल्याण येताना ना कच्चे आंबे आणलेले आहेत म्हणजे ते आता पिकवायला पण ठेवायचे आहेत. म्हणजे गॅलरीमध्ये खूप काही असं येणार आहे आणि नम्रताने का खरंच एवढं छान क्लीन केलेलं आहे ना, पूर्ण गॅलरी जी आहे तिने क्लीन केलेली आहे. त्यामुळे आल्यानंतर पाहून मला खूप समाधान वाटलं, असं वाटलं की या वस्तू सगळ्या ठेवायला जागा मोकळी झालेली आहे. सो चला आता स्टार्ट करते. आंबे पण ठेवायचे आहेत, आधी नाश्ता बनवायचा आहे, मग आंबे आणि कांदे इक्वल सगळे ठेवायचे. ओके चलो तर आता हे पीठ आहे ना मी तिघांना एक एक उत्तप्पा म्हणजे 3 उत्तप्पे करायचे आहेत एवढंच काढलं आणि बाकीचं जे पीठ आहे ते पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलं. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थोडं त्याला घट्ट हो झालेलं असतं ना, यासाठी मग पाणी घालूनसुद्धा व्यवस्थित आता सगळं मिक्स करून घेतलं. कांदा टोमॅटो घातला आणि गाजर होतं तर म्हटलं गाजर पण घालूया. हिरवी मिरची घातली, कढीपत्ता कोथिंबीर वगैरे कट करून घातला. आणि इथे आता तवा जो आहे ना चपातीचाच आहे तर त्याच्यावरच करणार आहे. म्हणून कांदा कापला ना त्यावेळेला त्याचा पुढचा जो भाग असतो तो आता तव्यावरती छान एकदम फिरवून घेतला आणि एक छोटासा डोसा आधी घातला तर मस्त झालेला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त नाश्ता केला आणि आता इथे पाहू शकता मी जे कांदे आणलेले आहेत ना ते सगळे आता व्यवस्थित ठेवायला हवेत. म्हणून आधी कांद्याची जाळी जी आहे म्हणजे माझ्याकडे टब जो आहे ना असं त्याच्यामध्येच असतात, तर आधी ते स्वच्छ करून घेतलं, पुसून वगैरे घेतलं. आणि त्याच्यामध्ये मी ना पार्टिशन केलेलं आहे की एका साईडला बटाटे आणि एका साईडला कांदे म्हणून. पण आता मी सगळे कांदेच भरणार आहे त्याच्यामध्ये आणि कांद्याचा ना कचरा पण तेवढाच निघत होता. आणि हे जे आहे ना कांद्याचा जो डस्ट उडतं ना हे त्याची मला जरा कधी कधी ॲलर्जी होते आणि मग ती ॲलर्जी मला एवढी जास्त होते ना की खूप जास्त त्रास होतो नंतर, म्हणजे एकदम श्वास घेतानासुद्धा मला त्रास व्हायला लागतो. आणि हे करत असताना माझ्या लक्षातच आलं नाही काय, मी पटापट आपलं काम म्हणजे करतच होती
हे चांगले कांदे जे आहेत ना ते एकीकडे, आणि जे थोडेसे असे म्हणजे ताबडतोब वापरायला हवेत किंवा थोडे असे काळे झालेले आहेत ते सेपरेट करून असं सगळं मी करून घेतलं. आणि नंतर मला थोडा त्रास जाणवला ना, ताबडतोब जाऊन मी मास्क घेतला. खरं तर मास्क आधीच लावून ना सुरुवात करायला पाहिजे होती, पण कामाच्या चक्करमध्ये मी काय तेवढं लक्ष दिलं नाही. पण आता मला असं झालं की नाही, मास्क आधी लावायला हवा म्हणून आधी गेली, मास्क घेतला आणि लावून घेतला. त्याच्यानंतर मग झाडलोट वगैरे केली. तर दर्शन घरी असतो पण त्याचं कंटिन्यू काम असतं ना, त्याला 2 मिनिटाचं सुद्धा म्हणजे असा विसावा मिळत नाही. नाहीतर मग त्याला सांगितलं की तो असं क्लिनिंग वगैरे काय असतं ते मला हेल्प करतो. तर आता इथे चपात्या झालेल्या आहेत, डाळ होती ती खाली करून घेतली, आणि इथे ना कांदा टोमॅटो टाकून मस्त एकदम पचडी बनवलेली आहे. आणि हा भात रात्रीचा होता तर म्हटलं आता त्याला गरम करूया. तर अर्धा भात मी घेतलेला आहे, अर्धा फ्रीजमध्ये असाच ठेवून दिला, कारण एकत्रच गरम केलं की राहिल्यानंतर पुन्हा खराब व्हायला नको. फ्रीजमधला भात ना हवा त्यावेळेला पुन्हा मला गरम करता येईल. सो चलो, आणि इथे ना मी दही पण घातलेलं आहे, दाखवते. मस्त दही घातलेलं आहे, घरचं दही ना खूप छान वाटतं आणि एकदम मस्त झालेलं पण छान आहे. आणि ना ही पानं जी आहेत ती मी कल्याणहून आणलेली आहे, तर पानाचा गुलकंद वगैरे बनवून ठेवायला छान आलं वाटतं. तर ताईने घेतली तर मीसुद्धा पानं घेतली, आणि दुधाचं पॅकेट आहे ना ते फ्रीजरमध्ये ठेवलेलं जाताना म्हणून तेही बाहेर काढून पाण्यात घालून ठेवलेलं आहे. शेवटी काचेवरच ना कोपऱ्यात मला स्क्रू मिळाला, तर दर्शन घेऊन चाललेलं आहे. तर खाली जे काम करतायत ना त्यांच्यासाठी म्हणजे दर्शनने विचार केला की पंखा लावूया, खूप गरम होते. तर त्याचं म्हणणं असं की आपण थोडा वेळ जातो तर गरम होतं, ते दिवसभर काम करतायत त्यांना भरपूर गरम होत असेल म्हणून आता पंखा जो आहे ना काढलेला तो परत तिथे फिट करून लावून येऊया म्हणून तो आपला चाललेला. आणि आपलं दूध पण ना दर्शनच्या मागे मागे धावत होतं म्हणून ते बाहेर आलेलं, पण नशीब तेवढ्यातच मी आली आणि गॅस बंद केला म्हणून कोपऱ्यावरच थांबलेला आहे. तर आता दर्शन आल्यानंतर मस्तपैकी कॉफी बनवली, आणि आम्ही दोघांनी म्हणजे नम्रता मी आणि त्याने तिघांनी कॉफी घेतली, कारण नम्रता पण युनिव्हर्सिटीला जाऊन आता आली आहे. आणि मला अचानकच ना ते कांदे सकाळी जे मी केलेले त्याचं जे डस्ट गेलेलं ना त्याचा त्रास भरपूर व्हायला सुरुवात झालेली, म्हणजे एकदम असा श्वास घ्यायला मला त्रास वाटत होता. तर काय करावं सुचत नव्हतं. तर आता मी ड्रेस पण चेंज केला, गाऊन घातलं, म्हटलं थोडं रिलीफ वाटेल. आणि औषध पण होतं ना खोकल्याचं, म्हटलं ते पिऊया. पण काही केलं मला असं ना समाधान म्हणून वाटत नव्हतं की काहीतरी करावं की झटकन मला थोडंसं रिलीफ होईल. अशा ह्याच्यामध्ये ना मी आपलं मग थोडंसं औषध घेतलं, बसून राहिली, असं काय ना काय माझं चालूच होतं. बराच वेळ गेला आणि मला असा त्रास होत असेल तर ते दर्शन काम करत बसलेला ते पाहून त्याला पण टेन्शन होत असतं. तर अशी कांद्याची ॲलर्जी ना मला वाटतं गेल्या वर्षी मी कांदे आणायला गेलेली ना तर त्यावेळेला मला झालेला, त्याच्यानंतर 1-2 वेळा पुन्हा झालेला मला. आणि असे घरी बुरशी आलेले कांदे पण कट केले ना की काही वेळेला मला त्रास होतो आणि काही वेळेला होत नाही म्हणून केला. आणि कारण का अशा वेळेला मला झोपायला पण होत नाही, झोपली तर मला जास्त त्रास होतो त्यामुळे मी झोपत असते, म्हणजे आडवं पण पडत नाही असं, फक्त बसून असते. आणि आता म्हटलं थोडं फ्रेश होऊया, आता फ्रेश झाली आणि डाळ पण लावलेली आहे कुकरला. थोड्या वेळानंतर ना मी आता खाली जाते, थोड्या वेळानंतर येऊन मग त्याच्यानंतर भाजी वगैरे बनवायची आहे आणि जे काय आपूर्च आहे ना ते मी कंटिन्यू करेन. जाते जरा खाली जाते, जरा फ्रेश होईन माइंड, त्याच्यानंतर येऊन स्वयंपाक करते. आणि नम्रता पण आहे, ती पण मदत करेन, कारण दुपारी नम्रता नव्हती, ती युनिव्हर्सिटीला गेलेली आज, तर त्यामुळे तिला यायला 4:30-5 वाजत आलेले. मग आता संध्याकाळचा स्वयंपाक आहे ना, त्यावेळेला ती पण मदत करेन. चलो जाऊन येते खाली, थोडं फ्रेंड्स बरोबर वगैरे बसते, गप्पा करते आणि मग फ्रेश मूडने वर येते. चलो खाली बसायला म्हणून आलेली इतक्यातच मला ना ते खाली काम जे करतायत मुन्ना भाई म्हणून आहेत, तर त्यांचा कॉल आला की शिडी आणलेली आहे तर तुम्ही या बघायला. तर म्हणून नम्रताला पण बोलवून घेतलं. लाईफ इज ऑल अबाउट रिस्क.
दिसायला मी पण शिड्या चढून वर आली हे पा. आधी ना फक्त मोजक्याच शिड्या होत्या आणि आता जास्त आहेत. तर असं वाटलं बापरे किती वर येते. काम आता वरचं थांबवलं आहे, खाली काम चालू आहे. प्लास्टरचं सगळं काम झालेलं आहे, या साईडचं पण झालं आहे. आणि इथे मोठी आपली अशी खिडकी लावलेली आहे. मग जरा त्या साईडला जाऊ दे. काय झालं? हां हो, इथे ओल्डवाले अँगल लावलेत त्यांनी, चांगले असले. पण त्यांना जरा घासून कलर करायला पाहिजे होता, सांगते मी नंतर. हे पा अशा प्रकारे खिडकी आणि इथे दरवाजा. बेटे ने मेरे लाके फॅन लगवाया. गरम हो रहा है इसके लिए फॅन लगा के गया वो. तर आता आलेलो तर त्यांनी लगेच सांगितलं की तुम्ही ना जे टाईल्स लागणार आहेत वॉलला आहेत किंवा फ्लोरिंगला आहेत बाथरूमचे आहेत ते सिलेक्ट करा. आणि त्यासाठी त्यांनी आम्हाला मोबाईलमध्ये पिक्स वगैरे दाखवले. तर म्हटलं घरी पाठवून दे, म्हणजे व्हॉट्सअपवर घरी जाऊन निवांत बसून बघायला होईल. आणि मी इथे ना आतमध्ये आली पाहायला की आता बाथरूम जे बनवायचं आहे ते किती लेंथ असणार आहे, कुठे डोर येणार, कसं किचन करणार आहे. म्हटलं थोडंफार आपणसुद्धा तिथे उभं राहून त्यांना विचारून घेऊया. म्हणजे आपल्याला जसं हवं आहे ना त्याप्रकारे त्यांना सांगून करून घेतलं की व्यवस्थित होतं. आणि त्यासाठीच ना दिवसातून दोन वेळा तरी जावंच लागतं. दर्शन पण सकाळी कामाला बसायच्या आधी त्याचं, तर जाऊन येतो, आंघोळ वगैरे करतो आणि आधी तिकडे जाऊन येतो आणि त्याच्यानंतर त्याचा नाश्ता होतो. तिथून आम्ही आल्यानंतर लगेचच नम्रताने इथे ना डाळ फोडणीला द्यायला घेतली आणि डाळ मगाशी शिजवलेली. आणि तिनेच ना नंतर सगळा स्वयंपाक पण केला. जी वांगी आणून ठेवलेली होती तर वांग्याची भाजी चपाती वगैरे सगळं काही नम्रतानेच केलं, मला काहीच करू दिलं नाही. तर मी म्हटलं आता बसून तरी मी काय करणार, यासाठी मी स्वामींचा कार्यक्रम लावला. आणि त्यानंतर मी इथे लसूण घेतले सोलायला, कारण लसूण सोलायला सुद्धा भरपूर वेळ लागतो. आपली शेजारी दिव्या 12वीमध्ये खूप छान पर्सेंटेज घेऊन पास झालेली आहे. सगळ्यांनी अभिनंदन करा तिचं आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला सगळ्यांनी आशीर्वाद सुद्धा द्या. पेढे घेऊन आलेली आहे मस्त. दम लागतोय ना म्हणून बोलायला जमत नाहीये, अजून काय बरं वाटत नाहीये. बघूया आता इथं दर्शनचं काम चालू आहे आणि त्याने ना छानपैकी एकदम मस्त सॉंग्स लावलेत, जे मला चिअरअप करायला, म्हणजे मी अशी शांत बसलेली ना त्याला आवडत नाही, म्हणून त्याने मला चिअरअप करण्यासाठी मस्त गाणी वगैरे लावून दिली. कारण त्याला माहीत आहे की मम्मीला गाणी जी आहे सॉंग म्युझिक वगैरे जास्त आवडतं. आणि नम्रता बिचारी एकटीच सगळा स्वयंपाक करत होती, मला पण वाईट वाटत होतं कारण गरम खूप होतं आणि त्यात ती एकटीच लागलेली. तर अशा वेळेला ना मुलांची खूप मदत होते. खरंच खूप छान वाटतं की चला ॲटलिस्ट म्हणजे मुलं आपल्याला अशा वेळेला मदत करतात, बाकीच्या वेळेला तरी ती करतेच. तर हे पा अशा प्रकारे नम्रताने वांग्याची भाजी चपाती वगैरे सगळं बनवून घेतलेलं आहे. तर चला मग आजच्या ब्लॉगचा शेवटसुद्धा मी इथेच करते. भेटेन पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप आजचा त्रास हा उद्यापर्यंत कंटिन्यू राहणार नाही, उद्या एकदम फ्रेश होऊन भेटेन. बाय.